कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुका नुकत्याच पार पडल्या आणि या निवडणुकांमध्ये शेतकरी पॅनलला 18 पैकी 17 जागा निवडून आल्या. त्यामधून आज सभापती म्हणून श्री सुधीर भाऊ सराड राहणार अंतुर्ली आणि उपसभापती म्हणून ज्ञानेश्वर भाऊ पाटील धोणखेडा या दोघांची या ठिकाणी निवड करण्यात आली. या ठिकाणी स्थानिक आमदारांना प्रतिसाद मिळाल्याने जवळपास साऱ्याच जागा आमच्या या ठिकाणी 2-2 मताधिक्याने निवडून आल्या. म्हणजे ही बाजार समिती विभाजन करू नये याद्वारे एक प्रकारे जनतेनं शिक्कामोर्तब केलं, पण असं पब्लिकमधून हे निवडूनच येऊ शकत नाही आणि त्यामुळे बाजार समितीचं विभाजन करून या ठिकाणी प्रशासक आणावा अशा स्वरूपाचा प्रयत्न आमदार साहेब करत आहे, पण त्यांच्या प्रयत्नाला यश येणार नाही. हा सगळा स्थानिक आमदारांचा रडीचा डाव आहे, कारण असा जरी प्रयत्न झाला तरी मी माननीय हायकोर्टामध्ये या संदर्भामध्ये रीट दाखल करणारच आहोत. आणि याबरोबरीला इथे आमदार जरी हे करत असले तरी भुसाळच्या आमदारांचा याला विरोध आहे, त्यामुळे भुसाळच्या आमदारांचा वरणगाव भागाचा भुसावळला समावेश करण्यासाठी त्यांचाही विरोध आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी या ठिकाणी एक जण म्हणतो आहे की विभाजन करायचं आहे आणि एक आमदार म्हणतो विभाजनाला माझा विरोध आहे. अशा स्थितीमध्ये विभाजन होणं कठीण आहे आणि विभाजन जरी केलं तरी हा जनभावनेचा लोक होण्याचा अनादर ठरेल आणि त्यामुळे ह्याचा कायदेशीर मार्ग तपासून आम्ही निर्णय घेऊ. स्थानिक आमदारांच्या त्रासामुळे या विधानसभा क्षेत्रामध्येच अधिकारी यायला नाखुश आहे. या क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर बोदवड ते तालुका निर्मिती केली त्यानंतर तहसीलदार वगैरे व्यवस्थित होते, BDO व्यवस्थित होते, पण हे आमदार निवडून आल्यापासून या ठिकाणी तहसीलदारही यायला तयार नाही, BDO पण यायला तयार नाही, ॲग्रिकल्चर ऑफिसर्स यायला तयार नाही, PWD चे अधिकारी पण यायला इथं घाबरतात. सगळ्या खात्यांचे अधिकारी जर पाहिलं तर जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहे. ग्रामसेवकांच्या जागा जर पाहिल्या तर 2/3 रिक्त आहे, तलाठ्यांच्या जागा 50%च्या वर रिक्त आहे. आणि वारंवार मी स्वतः मागणी करतो परंतु या ठिकाणी ते येत नाही आणि आमदार या ठिकाणी त्या यांना सन्मानाची वागणूक देत नाही असा त्यांचा आरोप आहे. माझा नाही आरोप, त्यांचा आरोप आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी कोणी यायला तयार नाही, मुक्ताई नगरला कोणी यायला तयार नाही, पोलीस इन्स्पेक्टर या ठिकाणी कोणी यायला तयार नव्हतं, तात्पुरता दिला होता. मुक्ताई नगरला पोलीस इन्स्पेक्टर दिला नव्हता 7-8 महिने तर आमच्याकडे इन्स्पेक्टर नव्हता, DYSP नव्हते. आत्ता या ठिकाणी ते आलेले आहे पण ते रिटायर व्हायतील, या 1-2 महिन्यात रिटायर्ड होतील आणि ते निघून जातील अशी स्थिती या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे मतदारसंघातील नागरिकांना फार मोठा त्रास होतो. राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रमोद घामोळे यांनी यासाठी सातत्यानं संघर्ष केला. मागच्या कालखंडात मी माननीय विखे पाटील साहेबांशी या आमदारात चर्चा केली, परंतु स्थानिक आमदारांना या जागा भरण्यामध्ये तहसीलदार वगैरे आणण्यामध्ये रस नाही आहे. त्यांना या भागामध्ये रस्ते मंजूर करतात, आम्ही स्वागत करतो, परंतु या रस्त्यांचे ठेके वगैरे देण्यामध्येच त्यांना रस आहे. म्हणजे आपल्याला ठेके मिळायला पाहिजे, त्याच्यामधनं काहीतरी मिळायला पाहिजे. आमदार जरी ठेकेदार नसला तर आमदाराचे भाचे वगैरे सगळे जे बगल बच्चे आहे तेच ठेकेदार आहे आणि तेच त्यामुळे ते कामही खराब होत राहतात, कामांचा दर्जाही चांगला नाही, लोक बोलता आहे. आणि हा जो आमदाराच्या विरोधामधला जो संताप आहे, जे जनमत आहे, ते त्यांनी या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलेलं आहे. मग आता हातच्या कंकणाला आरसा कशाला, स्वतः आरसात आहे ना, त्याच्यात बघून घ्या आता काय तुमचं चित्र आहे.